नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे या ठिकाणी मित्रांनो, डी एड आणि बी एड धारकांसाठी या ठिकाणी शिक्षण आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्स बोलावलेली आहे आणि ही व्हिडिओ कॉन्फरन्स मित्रांनो आता अल्टिमेटमसारखी आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सांगितलेलं आहे की पवित्र प्रणाली पदभरती समायोजन व्हिडिओ कॉन्फरन्सबाबत दिनांक 9 जानेवारी 2019 वेळ सकाळी 11 ते 2 वाजता व दुपारी 3 ते 6 या वेळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स बोलावण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि यावेळेस बिंदू नमावली ही कम्प्लीट असावी अशी प्रत्येकाला मित्रांनो स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे. आणि या ठिकाणी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई प्रशासन अधिकारी व गट शिक्षणाधिकारी सर्व यांचा मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे खालील विषयावर सविस्तर आढावा घेणार आहेत. वरील विषयाबाबत दिनांक 9 जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 ते 2 व दुपारी 3 ते 6 या कालावधीमध्ये जिल्ह्याच्या NIC केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आलेले आहे. परंतु अहमदनगर, नाशिक, सोलापूर व वर्धा या जिल्ह्याच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असणार नाही. त्यांनी नजीकच्या जिल्ह्याच्या केंद्रावर व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहावे आणि वर दिलेल्या वेळेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सला उपस्थित राहावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आणखी माहिती आहे या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ कॉन्फरन्सची कार्यक्रम पत्रिका पण आहे. पहिला मुद्दा आहे पवित्र प्रणाली अंतर्गत पदभरतीसाठी शालेय शिक्षण विभागाचे शासनपत्र दिनांक 6 डिसेंबर 2018 बिंदू नामावली अद्ययावत करणे, कालबद्ध कार्यक्रमानुसार कार्यवाही करणे. गुगल फॉर्मवर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी, मनपा नपा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी, जिल्हा परिषद खाजगी प्राथमिक शाळा व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावलीची माहिती VC पूर्वी अपडेट करणे. सन 2017-18 संच मान्यतेनुसार जिल्हा विभागस्तर समायोजन व रुजू अहवाल सादर करणे. विभागीय शिक्षण उपसंचालक प्रपत्र 3 मध्ये विभागस्तर समायोजन अहवाल सन 2018-19 संच मान्यता अंतिम करणे. 2016-17 व 17-18 या वर्षातील संच मान्यतेनुसार समायोजनाने दिलेल्या शिक्षक संस्थेने रुजू करून न घेतल्याने पद व्यपगत करावयाची माहिती. अनुदानासाठी अघोषित अशासकीय शाळांचे मूल्यांकन अहवाल प्रस्ताव आढावा. DBT पोर्टल ऑनलाईन कार्यवाहीचा आढावा. आणि या ठिकाणी अर्धवल ग्रंथपाल, उच्च माध्यमिक शाळा वाढीव पदांच्या प्रस्तावाबाबत अशी ही व्हिडिओ कॉन्फरन्स होणार आहे. आणि या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मित्रांनो आपल्याला कळून येईल की नेमकी शिक्षक भरतीची जाहिरात कधी येणार आहे. आपली मतं काय आहेत प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, बाय.